हिंगणा तालुक्यातील गुमगाव वडगाव रस्त्यालगत पडी शेतात 4:30 सुमारास अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. चिडलेला गळा आणि धारदार शस्त्राने वार केल्याच्या खोल जखमा आढळून आल्याने तिचा खून केल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले आहे. अद्यापही ओळख पटली नसून ओळख पटविण्यासाठी पोलिसांकडून धडपड सुरू आहे. गुमगाव वडगाव रस्ता समृद्धी महामार्ग जोडून गेला आहे. या रस्त्यालगतच्या आष्टणकर व मातीखाई दोघी राहणार गुमगाव तालुका हिंगणा यांच्या शेताच्या धुऱ्यावर हा मृतदेह आढळून आला. मजुरांनी या घटनेची माहिती गुमगाव येथील नागरिकांसोबतच पोलिसांनाही दिली. माहिती मिळताच हिंगणा पोलिसांनी घटनास्थळ गाठलं. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्याला ते सदर ठिकाणी रक्त दिसल्यामुळे त्यांनी पोलिसांना रिपोर्ट केला. आम्ही घटनास्थळी तात्काळ पोहोचलो आमच्या वरिष्ठांसह. तर त्या ठिकाणी एक महिलेचा प्रेत भेटलेला आहे. तिचं जवळपास 35 ते 45 वयोगट आहे. उंची 5 फूट, रंग निमगोरा, सडपातळ बांधा, खाकी रंगाचं जॅकेट घातलेलं होतं तिनं, केशरी रंगाची साडी ज्यावर लाल फुलाचे आणि इतर प्रिंट असलेले अशी नक्षी आहे. लाल रंगाचा पेटीकोट आहे, लाल रंगाची ब्लाऊज घातलेला आहे, पायामध्ये लाल रंगाची नेल पेंट लावलेली आहे, हातामध्ये नवीन हिरव्या पिवळ्या रंगाच्या बांगड्या आहेत, केस काळे आहेत आणि लहान आहेत. से अशा ह्या वर्णनाची जी महिला आहे ती मिळून आलेली आहे, परंतु अद्यापर्यंत तिची ओळख पटलेली नाही आहे. तर या संदर्भामध्ये या वर्णनाशी मिळती जुळती अशी एखादी व्यक्ती आपल्या शेजारी पाजारी कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जर मिसिंग झालेली असेल, तिच्या ठेवणवरून असं वाटतं की ती अंध म्हणजे शक्यता आहे की ती MP साईड असावी असं वाटतं.